चिंद्रण ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नवीन पूल, गावातील अंतर्गत रस्ते आणि गटारांचे काम करण्यात येत आहे. हे काम सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने सुरू झाले असून ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर आणि शिरवली विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे यांनी शासन आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहे. यावेळी माजी सरपंच रघुनाथ फराड, हरिश्चंद्र फराड, ग्रामपंचायत सदस्य नरेश सोनावणे, एकनाथ मुंबईकर, सुनील साठे, लक्ष्मण गायकवाड, चेतन कदम, दिनेश पाडेकर, पुंडलिक देशेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. या कामासंदर्भात भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर आणि शिरवली विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे यांनी अधिक माहिती दिली आहे. लोकप्रिय नेते रामशेठ ठाकूर साहेब आणि प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना तब्बल चिंद्रण गावामध्ये 3.5 कोटी निधी देण्याचा त्याही प्रयत्न केला. आज गावामध्ये ड्रेनेज आणि पूर्ण अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण आणि नवीन ब्रिजचा काम चिंद्रण गावामध्ये चालू आहे. सातत्याने पाठपुरावा करीत असताना आज ही गावातली कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत आणि ग्रामस्थही आम्हाला पूर्ण प्रतिसाद देऊन आज जे गावामध्ये पुढच्या पिढीला होणारी अडचण हे दूर करण्यासाठी सर्व ग्रामस्थही प्रतिसाद दिला. आजी माजी सरपंच, गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्यही सातत्याने प्रयत्न करून हा काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सर्व ग्रामस्थांनाही विनंती करेन का चांगल्या पद्धतीने गावातील सुशुभीकरण होत असताना आणि गावाचा उज्ज्वल एक आदर्श गाव असा चिंद्रण गाव या विभागामध्ये निघावा या हेतूने सर्वांनी प्रतिसाद द्यावा. आमचाही प्रयत्न राहील का सातत्याने आम्ही जो पाण्याची इथं विलावट लावण्यासाठी जो प्रयत्न होता तो प्रयत्न आमचा भविष्यात पहिल्यांदाच साकार होतो. त्याबद्दल मी माननीय अरुण शेठ भगत यांचंही अभिनंदन करेन आणि आभारी व्यक्त करेन. हा ज्या वेळेला एक शिरवलीवरून रस्ता जातो आणि तो रस्ता ह्या गावातून होता आणि तो गावातून असल्यामुळं आज तो रस्ता एका बाजूने गेल्याने ह्या गावाला बाजूला राहिल्यासारखं झालं आणि तो बाजूला राहू नये, ह्या गावाला काहीतरी किंमत राहावी, ह्या परिसरात मोठा गाव आहे, त्यासाठी हे महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी शिफारस पत्र देऊन आणि महाराष्ट्र शासनाकडे आम्ही ही मंजुरी करून घेऊन आज चांगल्या प्रकारे गावात ही मोहीम राबवली जाते आणि प्रत्येक माता भगिनींनी याच्यासाठी पुढे येऊन त्यांनी प्रत्येकाने चांगलं सहकार्य केलं आणि त्या पद्धतीने ह्या गावाचा तर विकास होत आहे आणि सर्व नागरिकांची आम्हाला साथ राहील आणि कुठल्याही पक्षाचा आणि काय गाव आहे तो गाव हा गाव आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येकाला सांगितलं का जो आपल्या विरोधात जाईल, गावाच्या विरोधात जाईल, त्याला आपण आपल्या गावकेच्या याच्याने आपण त्याला तोंड दिलं पाहिजे असं प्रत्येकाने खूनगाठ बांधून आणि चांगल्या प्रकारे या गावाचा विकास होईल आणि तो आपण करू अशी सगळ्यांच्या वतीने गावाच्या तर्फे आम्ही आशा बाळगतो आणि लोक ही आपल्याला साथ देतील एवढं बोलतो आणि थांबतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.